आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याचा ठेचा किंवा ओल्या हिरव्या वाटाण्याची चटणी. तर ही चटणी बनवण्यासाठी आपण हिरवे ओले वाटाणे वापरणार आहोत. तर त्यासाठी आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल घ्यायचं आणि सोललेले वाटाणे असतात हिरवे तर ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवर वाटाणे थोडेसे लूज होईपर्यंत परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळं वाटाणे आपले पटकन शिजून निघतात. तर 2-3 मिनटामध्ये वाटाणे चांगले परतून होतात. थोडासा दाबून बघायचा वाटाणा, एखादा दाबला की मग ते वाटाणे शिजले असं समजून काढून घ्यायचे. वाटाणे चांगले परतून झाले, एका पातेल्यामध्ये आपण काढून घेतलेले, आता त्याच कढईमध्ये आपण परत थोडंसं तेल टाकायचं आणि शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे छान असे लाल तळून घ्यायचे. हे सगळं मध्यम गॅसवरच करायचं, मोठा गॅस नाही करायचा. शेंगदाणे पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता परत थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या कट करून तेलामध्ये परतून घ्यायच्या. आणि कांदा परतताना पण थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे कांदा खाली चिटकत नाही आणि लवकर परतला जातो. आता हे आपण जे वाटाणे परतून घेतले होते ते एका ग्लासच्या साह्याने असे दाबून घ्यायचे. चांगले दाबून घेतले की मग त्याचा ठेचा तयार होतो. वाटाणे सगळे ग्लासाने किंवा मॅशरच्या साह्याने जरी कापले रगडले तरी चालतं. तर त्यानंतर शेंगदाणे पण रगडून घ्यायचे एकदम असे बारीक रगडल्यानंतर. तर कांदा परतल्यानंतर त्यातल्या हिरव्या मिरच्या कांद्याबरोबर आपण परतून घेतलेल्या आहेत त्या पण काढून घेऊ आणि त्या पण वाटाण्यासोबत रगडून घ्यायच्या. आणि यामध्ये आपण लसूणही टाकू शकतो, आवडत असेल तर 4-5 पाकळ्या लसणाच्या, आणि त्या पण अशा एकत्र रगडून घ्यायच्या. आपला कांदा परतून झाला की त्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, आपल्याला जितकं तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट, हळद आणि मीठ. मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण वाटाण्यात आणि कांद्यात पण अगोदर मीठ टाकलेलं होतं. कांदा आणि मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि वाटाण्याचा रगडा होता करून ठेवलेला तो कांद्यामध्ये परतण्यासाठी टाकायचा. आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा, स्लो गॅसवरच हे सगळं करायचं. आणि वाटाणे टाकल्यानंतर परत एकदा मॅशरच्या किंवा एखाद्या ग्लासच्या साह्याने कांदा आणि वाटाणे परत एकदा रगडून घ्यायचे, म्हणजे आपला रगडा किंवा ठेचा तयार होतो. तर हा सगळा ग्लासच्या साह्याने रगडल्यानंतर कांदा आणि वाटाणे एकदम छान असे मिक्स होतात आणि चवही छान लागते. तर हे मिक्सरला फिरवलं तरी पण चालतं, पण असं रगडल्यामुळं याची चव खूप छान लागते. आणि चांगलं मिक्स होऊन परतून झाल्यानंतर वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची. तर तयार आहे आपला वाटाण्याचा रगडा किंवा ठेचा किंवा चटणीही म्हणू शकतो आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि अमृतसरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.